नमस्कार शेतकरी बंधारा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये शेतीविषयक उन्न आपल्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची बातमी सांगणार आहे कारण की अठ्ठावीस हजार शेतकरी खरीप कर्जात अपात्र झालेले आहे ते कोणते कारण आहे अपात्र आप होण्याचे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओज कुठेही किप न करता शेवटपर्यंत बघा मित्रांनो ही नम्र विनंती मित्रांनो राज्य सरकारने कर्जमाफीत पात्र शेतकऱ्याची यादी तिसरी प्रसिद्ध केली मात्र लॉकडाऊनमुळे आधार प्रमाणिकीकरण बंद आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर जसे ते असून अठ्ठावीस हजार शेतकरी खरीप कर्जात अपात्र ठरले आहे कोरोनाच्या संकटून पुन्हा उभारी घेण्यासाठी बांधव आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्याकडे समोर राज्य सरकारने कर्जमाफी पात्र शेतकरी तिसरी यादी प्रसिद्ध केली मात्र लॉकडाऊनमुळे आधार प्रमाणिकीकरण बंद आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर जायचं ते असून अठ्ठावीस हजार शेतकरी खरीप कर्जात अपत्र ठरले आहे कोरोनाच्या संकटातून पुन्हा अवभारी घेण्यासाठी भांडवल आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे राज्य सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली सरकारने कर्जमाफी पात्र शेतकऱ्याच्या दोन यासा प्रसिद्ध केल्या मात्र तिसरी यादी प्रसिद्ध करण्यापूर्वीच लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे यादी सरकारने थेट बँकांना पाठवली जिल्हा जिल्ह्यातील सहकारी बँका जिल्ह्यातील सव्वीस हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे मागील दोन यादीमध्ये नावं असलेल्या दोन हजार शेतकऱ्यांची यादी तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफी मिळाली नाही कर्जमाफीत पात्र शेतकऱ्याची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण केले जाते शेतकऱ्यांनी बायोमेट्रिक मशीनावर अंगठ्या दिल्यानंतर शेतकऱ्या त्यांच्या कर्ज खात्यात कर्जाची रक्कम जमा होते ही रक्कम जमा झाल्यानंतर जा शेतकरी कर्जमुक्त होऊन पुन्हा नवीन कर्ज घेण्यास पात्र होतात परंतु सध्या लॉकडाऊन असल्याने सेतू केंद्र गर्दी होईल या भीतीने सरकारने आधार प्रमाणिकरणाचे पोर्टल बंद केले आहे त्यामुळे तिसऱ्यांदा यादीतील पात्र शेतकऱ्याचे आधार प्रमाणिकरण रखडले असून हे शेतकरी नवीन कर्ज घेण्यात अपात्र ठरले आहेत खरीप हंगामाची लगभग सुरू आहे शेतीची मशागत बियाणे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळवणे जरुरीचे आहे परंतु कर्जमाफीची अंमलबाजवून सध्या बंद आहे त्यामुळे मागील कर्ज डोंगर दैसे असल्याने बँका शेतकऱ्यांना दारात उभा करत नाहीत त्यातमुळे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आहे सर्व व्यवहार बंद आहेत बँका एकमे पर्याय पण कर्जमाफीची प्रक्रिया रकडल्याने बँकाही कर्ज देऊ शकत नसल्याने जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे सरकारने याबाबत तातडीन निर्णय घेऊन कर्जमाफी कर्जमाफीचा निर्णय घेण्याची मागणी जिल्ह्यातून पुढे येत आहे आतापर्यंत पन्नास टक्के कर्ज पुरवठा एप्रिल अखेर जिल्हा सहकारी बँकेकडून पाचशे कोटीहून अधिक खरीप पिकाची कर्ज वाटप होत असते यंदा कर्जमाफीमुळे पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढली ज पण लॉकडाऊनमुळे रखडलेल्या कर्जमाफीमुळे पुरे आतापर्यंत पीक जिल्हा सहकारी बँकेकडून दोनशे पंचावन्न कोटीचे कर्ज वाटप झाले आहे